नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू नॉलेज टपरी. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत MID म्हणजे मिड फॉर्म्युला. हा अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, कारण का या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण एक्झॅक्ट कोणत्याही डेटामधले स्पेसिफिक जो आपल्याला डेटा वापरायचा असेल, डेटा आपल्याला काढायचा असतो, ट्रिम करायचा असतो, डेटा आपण ट्रिम करू शकतो. हे सगळे आपण जे बघतो ते सगळे ट्रिम बेस्ड फॉर्म्युलाज आहेत, आणि त्याच्यामधला मिड हा अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. आतापर्यंत आपण लेफ्टचा फॉर्म्युला बघितला, राईटचा फॉर्म्युला बघितला. लेफ्ट फॉर्म्युलाने आपण लेफ्ट साईडने ट्रिम करू शकतो, राईट फॉर्म्युलाने आपण राईट साईडने ट्रिम करू शकतो. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत मिड फॉर्म्युला. मिड फॉर्म्युलाच्या मदतीने आपण कोणत्याही स्पेसिफिक सेल व्हॅल्यूमधला कोणता जर डेटा आपल्याला ट्रिम करून हवा असेल तर तो घेऊ शकतो. ह्या फॉर्म्युलाचा स्पेसिफिक सगळ्यात जास्त अतिशय यूज हा इनव्हॉइस नंबरच्या प्रिफिक्स आणि सफिक्सपासून इनव्हॉइस नंबर वेगळा काढायला तुम्ही करू शकता. सो मित्रांनो, जास्त वेळ न घालवता फॉर्म्युला कसा वापरायचा तो आपण आता बघूया. तुम्हाला इकडे मी एक फॉर्म्युला लिहून दिलेला आहे, MID सेल व्हॅल्यू. सेलचा स्टार्टिंग व्हॅल्यू ही बघा, हा MID फॉर्म्युला आहे. मिड ब्रॅकेट स्टार्ट सेल व्हॅल्यू सिलेक्ट करा, ज्या सेलना बनणं आपल्याला डेटा काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते कॉमा करून त्याचे स्टार्टिंग पॉईंट, सेलचा स्टार्टिंग पॉईंट डिफाईन करा, सेलचा एंडिंग पॉईंट डिफाईन करा आणि ब्रॅकेट कम्प्लीट करा. मी तुम्हाला एक छान वेगळी मी फॉर्म्युला तो लावून पण दाखवलेला आहे, तो फॉर्म्युला मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे तुम्हाला आपण बघू शकतो मिड फॉर्म्युला लावलेला आहे ह्या स्पेसिफिक एक्झाम्पलमध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, तर त्याने इथून कुठून घेतला, 1, 2, 3, 4, 5 वरनं त्याने घेतला आहे. 5 म्हणजे काय आहे, पी, आणि 5 पासून 3, 1, 2, 3 3 म्हणजे PLE हा स्पेसिफिक आपला आउटपुट असला पाहिजे. आउटपुट PLE आहे, ग्रेट. सो मित्रांनो, अशा पद्धतीने मी आता इकडे प्रेमानंदवर हा फॉर्म्युला, प्रेमानंद घाग असं माझं नाव दिलेलं आहे, त्याच्यावर हा फॉर्म्युला मी तुम्हाला अप्लाय करून दाखवतो. इक्वल टू केलं, MID केलं, ब्रॅकेट स्टार्ट केलं, मी सेल व्हॅल्यू सिलेक्ट केली, गेलो मी सेल व्हॅल्यू सिलेक्ट केली, सेल व्हॅल्यू सिलेक्ट करून एक कॉमा केला. आता मला फाईंड करायचं आहे मला कोणत्या स्पेसिफिक पॉईंटपासून मला डेटा उचलायचा आहे. मी बघणार 1, 2, 3, 4, 5 प्रेमानंदाचा सुरुवात 5 पासून होते, 5, 4 म्हणजे 5 पासून 4 डिजिट PREM फोन घेतलं प्रेम. सो मित्रांनो, अशा प्रकारे मिडचा फॉर्म्युला वापरून तुम्ही भरपूर मोठ्या मोठ्या डेटाबेसमधनं तुम्हाला हवा तसा डेटा तुम्ही ट्रेम करून घेऊ शकता. सो मित्रांनो, ह्या फॉर्म्युलाची जितकी जास्तीत जास्त होईल तितकी जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला ज्या काही क्वेरीज असतील त्या क्वेरीज विचारा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, सबस्क्राईब करायला जरा सुद्धा विसरू नका. सोपर्यंत मित्रांनो, जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रॅक्टिस करा, जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा फॉर्म्युलाला प्रॅक्टिस करा, कारण का प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला काही येणार नाही आहे. सो तोपर्यंत जय हिंद अँड गुड बाय.